या माणसाला सुद्धा आज मी बोलतोय या माणसाला सुद्धा दादागिरी करून इथे दादागिरीच सगळं बघू शकता बघा आता या जागेवर बघू शकता आपण या माणसाकडनं सुद्धा 140 रुपये त्यांनी घेतलेले आहे. म्हणजे काय प्रकार चाललाय हा काय प्रकार चालू आहे बघा. नमस्कार, मैं हूँ युसुफ अली. इस समय मैं खड़ा हूँ वसई के पापड़ी बाजार में. पापड़ी साप्ताहिक बाजार शुक्रवार को मॉर्निंग में यह साप्ताहिक बाजार लगता है. यहाँ पे खड़ा हूँ मन से वसई के सर चिटनीस और यहाँ के नेता कार्यकर्ता. इन्होंने पिछले महीने में 15 जनवरी को इस मार्केट को लेकर कुछ मुद्दा उठाया था कि इस मार्केट में अवैध वसूली होती है, नियमों के विरुद्ध काम होता है. वही चीज़ पर आज मन से फिर से यहाँ आए ये लोग और यहाँ आकर उस चीज़ का वेरिफिकेशन कर रहे हैं कि क्या इसमें सुधार हुआ कि नहीं हुआ. तो आपको बता देता हूँ पिछले महीने में जहाँ इन्होंने जैसा बताया था अभी हमारे बाइट में भी बताया और उसके पहले लास्ट महीने में जो वीडियो था उसमें भी बताया गया था कि 30 रुपये की और 50 रुपये की पावती पे महानगर पालिका ठेकेदार जो है वो 150 रुपये 200 रुपये की वसूली करता था. अब इस समय थोड़ा बदलाव हुआ है. बदलाव ऐसा हुआ है कि जो 30 रुपये की और 50 रुपये की रसीद दी जाती थी उसकी जगह अब 100 रुपये की रसीद भी दी जा रही है. लेकिन सवाल यह है कि 100 रुपये की रसीद किस नियम के आधार पर, किस ऑडिट के आधार पर छापी गई है, यह बड़ा सवाल है. क्योंकि यह जो महानगर पालिका ने कॉन्ट्रैक्ट दिया है तो इस कॉन्ट्रैक्ट में कहीं ना कहीं कुछ क्लॉज होते हैं. उन क्लॉज का संबंधित ठेकेदार को पालन करना होता है. उसमें यह है कि आप कितने क्षेत्र का कितना क्षेत्रफल का कितना पैसा लेंगे, कितना कुछ नियम कानून कायदा उसमें बराबर से नमूद होता है, लिखा होता है. उसके आधार पर ही वो रकम तय की जाती है और उसमें बकायदा महानगर पालिका उसको सर्टिफाई करती है, उसके बाद ही वसूली की जा सकती है. लेकिन यहाँ जो 30 रुपये और 50 रुपये की पावती थी, रसीद थी, उसको सीधा 100 रुपये की कर दिया गया है. इसके पीछे कब नियम में बदलाव हुआ, कब हुआ, इसकी जानकारी अभी तक नहीं है. हालांकि कोशिश की जाएगी कि महानगर पालिका से इसकी जानकारी मिले. और आपको जैसा बता दूं कि सिर्फ ये पापड़ी बाजार का ही ये मसला नहीं है, यह मामला है वसई विरार महानगर पालिका अंतर्गत जितने साप्ताहिक बाजार लगते हैं लगभग सभी बाजार में इसी तरह का चल रहा है. जहाँ पर अवैध वसूली होती है, अवैध लूट होती है, जहाँ ये गरीब है आप देख सकते हो. अभी जब हम बात कर रहे थे लोगों ने बताया जिसका मुश्किल से 2 स्क्वायर फीट का जगह होगा उससे भी 120 रुपया लिया जा रहा है और जिसका 5 स्क्वायर फीट 10 स्क्वायर फीट का जगह होगा उससे भी उतना ही पैसा लिया जा रहा है. तो किस नियम के आधार पर ये वसूली हो रही है, क्या वसूली के लिए उस नियम कायदे का नियम में ऐसा लिखा गया है कि इस पर्टिकुलर व्यक्ति की शक्ल देखो उसके बाद में वसूली करो. वसूली का एक अपना धोरण होना चाहिए, वो धोरण का यहाँ पालन नहीं हो रहा है, ये साफ दिखाई दे रहा है. और दूसरा तो कोरोना नियम की जो बात करती है महानगर पालिका, एक तरफ गाड़ी बाइक पर हम जाते होंगे अगर मास्क थोड़ा नीचे भी है तो रोक कर जुर्माना लगाया जाता है और दूसरी तरफ मार्केट में कितनी गर्दी है, कितने लोग यहाँ कोरोना नियम पाल रहे हैं नहीं पाल रहे वो सामने है. मॉल में आज भी मॉल में जाना है तो 2 वैक्सीनेशन का सर्टिफिकेट जब तक नहीं है मॉल में परमिशन नहीं है, एंट्री नहीं है. लेकिन इन खुले बाजारों में ऐसा कोई प्रतिबंध नहीं है. तो आज के लिए इतना ही और महानगर पालिका से एक बार फिर से ये महानगर पालिका से विनती करना चाहूँगा कि जो कुछ है इन चीज़ों पर ध्यान दें. आम लोगों के साथ में होती लूट को, होते अन्याय को महानगर पालिका जो है वो रोकने की कोशिश करे. आज के लिए इतना ही. वैसे यूसुफ अली, आपसे धंधे का कितना पैसा वसूला गया है? पावती कितने का दिया गया है? 150 का पावती दिया. कितना जगह आप यूज करते हो? ये पूरा आपका है. कितना लिया है? 150. किती रुपये घेते तुझ्याकडनं? 150 रुपये. कितना देर हो गया 100 रुपये लेके? 1 घंटे जास्त हो गया. कितना रुपये? 100 रुपये. यांच्याकडनं सुद्धा 100 रुपये घेतले. पावती आहे तुमच्याकडे 100 रुपये? 100 रुपये. याच्याकडनं 140 रुपये घेतले. 140 रुपयाची पावती याच्याकडनं आहे.
म्हणजे पुढे प्रोजेक्शन नाही याच्याकडनं 140 रुपयाची पावती घेतलेली आहे. हे बघू शकतो आपण 100 रुपयाची पावती. ही 100 रुपयाची पावती. आम्ही गेल्या 15 तारखेला जानेवारी महिन्याच्या 15 तारखेला इथे आम्हाला लोकांची कंप्लेंट आली होती आणि ती कंप्लेंट आम्ही बघण्यासाठी आलो होतो आणि तेव्हा आम्ही बघितलं का इथे महानगरपालिकेच्या ज्या पापडी बाजार आहे इथे ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे तो कॉन्ट्रॅक्टर 30 रुपयाची पावती न देता 50 रुपयाची पावती देत होता. 50 रुपयाची पावती देऊन सुद्धा लोकांकडनं 150 ते 200 रुपये वसूल करत होता. म्हणून आम्ही चेकिंग केली, आम्ही बघितलं तर ती 30 रुपयाची पावती होती आणि एक पावती होती 50 रुपयाची. आता सुद्धा त्यांनी 100 रुपयाच्या पावत्या पाडल्यात पण त्या कुठल्या आधारावर पाडल्यात त्याचं काही अजून नियोजन नाही आहे. हे बघा, ही 100 रुपयाची पावती आहे माझ्या मागे. अजून बघतो तुम्ही, 20 रुपयाच्या पावत्या आहेत, 2-2 पावत्या आहेत, 50 रुपयाची पावती आहेत. या सगळ्या पावत्या अशा डुप्लिकेट पावत्या आहेत आणि हे महानगरपालिकेने त्याला परमिशन दिलेली आहे का अशी पावत्या छापायची, कारण इथे अवैध वसुली चालू आहे. आपण थोडक्यात बघू शकतो की खूप मोठा भ्रष्टाचार या महानगरपालिकेमध्ये चालू आहे. आप आरोप लगा रहे हो की सामने वाले ने 100 रुपये का पावती छपाया और 100 रुपये लिया, तो इसमें अवैध वसुली कैसे हुआ? महानगरपालिकेने ना नियमानुसार ठरवून दिलेलं नाही, एवढ्या स्क्वेअर फूटचे एवढे पैसे घ्या, तेवढ्या स्क्वेअर फूटचे पैसे घ्या. आता आपण बघू शकतो एवढेच्या जागेचे आपण बघू शकतो याच्याकडनं 140 रुपये घेतलेत, पुढे आपण बघितलं तर 200 रुपये घेतले. ही बाई जी बसली याच्याकडनं 140 रुपये घेतलेत. हे म्हणजे आता त्यांनी इतकं चुकीचं लावलेलं आहे की किती पण पैसे कोणाकडनं किती पैसे उगवतात त्याचा त्याला पर्यायच नाही. इतके पैसे उगवत नाही आणि गरिबांनी करायचं काय? मला आपका सीधा ऐसा आरोप आहे की वो लोग पैसा वसूली जो है वो शक्ल देख के करते हैं, अगर कोई उनके पहचान वाला है और बड़ा जगह भी है तो उससे कम पैसा लिया जा रहा है. स्थानिक माणसाला आहे ना, ते स्थानिक माणूस जे पापडीचं ते स्थानिक लोक आहेत त्यांना ते त्यांच्याबरोबर ते व्यवस्थित वागतात. पण जे गरीब लोक येतात कधी त्या हप्त्यातनं महिन्यातनं इथे व्यवसाय करायला येतात त्यांना मात्र ते तोंड बघून त्यांच्याकडनं ते अवैध वसुली करण्याचं काम चालू आहे. मांग काय? माझं एवढंच म्हणणं आहे की जे तुम्हाला जे लिगली करायचं ते लिगली करा. महानगरपालिकेने तुम्हाला ठराव मंजूर करून दिलेला असेल 30 रुपये पावती तर 30 रुपये घेतले पाहिजेत, 50 रुपये घ्यायचे तर 50 रुपये घेतले पाहिजे. तुम्ही 150-200 रुपये कुठल्या आधाराने घेता? जर तुम्ही हा प्रकार थांबवला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तुम्हाला वतीने तुम्हाला उत्तर दिलं जाईल. गेल्या टायमाला आम्ही 15 तारखेला गेल्या 15 तारखेला आम्ही महानगरपालिकेमध्ये या आमचे लेखी अर्ज दिला होता. पोलीस स्टेशनला सुद्धा लेखी अर्ज देतो, आता कंप्लेंट केली होती. मला जर आपण बघू शकतो अकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे, इथे बीट अंमलदार बसतात आणि याच मागे चाललंय. आपण बघू शकतो इथे एवढा मोठा अवैध व्यवसाय चालू आहे, लोकांना अजिबात जुमानत नाही, किती पैसे घेतात त्यांचा त्याला हिशोबच नाही. बरं, ठरवून कोणी दिलं ते पण माहिती नाही. महानगरपालिकेच्या आयुक्तांना सहआयुक्तांना आपण याबाबत विचारलं होतं तर ते टेंडरचा विषय सांगतात, पण टेंडरमध्ये सुद्धा असा विषय आहे का अशा डुप्लिकेट पावत्या छापायचा, हा मोठा प्रश्न आहे. आता याची ऑडिट झाली नाही झाली ते महानगरपालिकेने सांगितलं पाहिजे, पण महानगरपालिकेने अशा पावत्या छापायला परमिशन दिली का हा पहिला मोठा मुद्दा आहे. हे कोणी करायला सांगितलं, कोणाच्या आदेशाने चाललेलं आहे? हे गोरगरिबांच्या पोटावर लात मारून गोरगरिबांना फसवण्याचं काम चाललंय. त्यांनी 30 रुपये घेतले पाहिजे यात काय मत नाही, 50 रुपये घेतले पाहिजे, पण तुम्ही हे जे 150-200 रुपये कुठल्या हिशोबाने घेतात आणि हे मान्य आहे का किंवा हे हा जो विषय आहे तो त्याला धरून आहे का, हा मोठा प्रश्न आहे साहेब. आपण बघू शकतो आज गेल्या 2 वर्षापासून हे करोनाचा सावट मोठ्या प्रमाणात आलेला आहे आणि आता सुद्धा गोरगरिबांचे धंदे इतके काय मोठे चालत नाही. आता जरी करोनाचा सावट थोड्याफार प्रमाणात कमी झाला असेल तरी अजून करोनाचा सावट हे या देशावर आहेच, महाराष्ट्रावर आहेच. परंतु तसं न होता आपण बघू शकतो की या लोकांनी इथे आज लोकांचे खायची मारमार आहे, जगायचे वांदे झालेले आहेत आणि हे कधीच्या हप्त्यामधून एखादा हप्त्यामध्ये लोक इथे व्यवसाय करायला येतात यांच्याचकडनं ते करोनाचा कुठलाही नियम न पाळता आणि तो विषय बाजूलाच राहिला, परंतु यांच्याकडनं 150 ते 200 रुपये 120 रुपये असे पावती फाडून या लोकांना त्यांना लोकांना त्रास द्यायचं काम चाललं आहे. आम्ही लोकांना विचारलं तर लोक असं म्हणतात की यांना जर पावती फाडली नाही तर ते दादागिरीची भाषा करतात. म्हणजे हे कुठपर्यंत योग्य आहे? महानगरपालिकेने दादागिरीचं टेंडर दिलंय का पैसे वसुलीचं टेंडर दिलंय? या माणसाला सुद्धा आज मी बोलतोय, या माणसाला सुद्धा दादागिरी करून इथे दादागिरीचं सगळं बघू शकता.
बघा आता या जागेवर बघू शकता आपण, या माणसाकडनं सुद्धा 140 रुपये त्यांनी घेतलेले आहे। म्हणजे काय प्रकार चाललाय, हा काय प्रकार चालू आहे बघा, 140 रुपये एवढ्या जागेवर यांना स्क्वेअर फूट कोणी ठरवून दिले का, महानगरपालिकेने ठरवून दिले का? या अशा पावत्या फाडवतात, डुप्लिकेट पावत्या घेऊन फिरायचा लोकांकडनं, अक्षरशः लोकांची लूट चालू आहे। लूट ही लूट महानगरपालिकेने थांबवणं गरजेचं आहे। लवकरात लवकर अशा लोकांना महानगरपालिकेने आणि पोलीस स्टेशनने कारवाई करणं गरजेचं आहे। परंतु ते जो ठेकेदार आहे हा नक्की कोणाच्या कोणाचा कोण कोणाचा ऐकून काय चालतंय ते काय कळत नाही, त्यामुळे याकडे लक्ष देऊन महानगरपालिकेने कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे। हमारे चॅनल सेफ न्यूज लाईव्ह पे अपने व्यापार